नमस्कार, मुकुंद स्कूल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करीचं पन्ह तयार करूया, अगदी साधं सोपं आणि झटपट तयार होईल। तर इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत, तुम्ही कुठल्याही कैऱ्या घेऊ शकता, फक्त थोड्या मोठ्या आकाराच्या कैऱ्या घ्यायच्या, ह्यामधला गर चांगला निघेल। शिजवून घेऊया। तर इथे गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, पातेल्यामध्ये पाणी कैऱ्या ह्यामध्ये पूर्ण बुडायला हव्या एवढं पाणी घेतलेलं आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची, तर ह्यावरती आपण झाकण ठेवूया, त्यामुळे पाणी लवकर गरम होईल। आता ह्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेल्या कैऱ्या घालूया, किंवा ह्या कैऱ्या तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता। कैऱ्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर पाण्यामध्ये कैऱ्या घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर आपण ह्यावरती झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम मोठी असेल आणि त्यावरती जर आपण झाकण ठेवलं तर पाणी वरती निघेल, त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि नंतर झाकण ठेवायचं आहे। तर 15 मिनिटांनंतर कैऱ्या शिजलेल्या आहेत। आता ह्या आपण काढून घेऊया। तर मी इथे नॉर्मल टेम्परेचरचे पाणी घेतलेलं आहे, ह्यामध्ये ह्या कैऱ्या काढून घेऊया आणि हे थोडं थंड होऊ द्यायचे आहे। त्यानंतर आपण ह्यामधला गर काढूया। तर कैऱ्या थंड झालेल्या आहेत, आता ह्याचा आपण चमचने असा गर काढून घेऊया। आणि आठवडीचा सुद्धा असा गर काढायचा आहे। गर तुम्ही चम्मचने असा मिक्स करून पातळ करून घेऊ शकता। तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया, त्यामुळे पन्ह झटपट तयार होईल। तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आधी साखर बारीक करून घेऊया। तर इथे मी 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे, 1 कप। तुम्ही साखर आवडीनुसार घेऊ शकता। तर साखरेची पावडर तयार आहे। आता ह्यामध्ये आपण गर घालूया, तुम्ही दोन्हीही सोबत घालू शकता। आणि त्यानंतर ह्यामध्ये 1 टीस्पून इलायची पावडर घालूया, ह्यामुळे चव छान लागेल। आता हे आपण फिरवून घेऊया। आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया, ह्यामध्ये तुम्ही पाणी आणि साखर आवडीनुसार घालू शकता। आणि ह्यामध्ये आपण बर्फ घालूया आणि मिक्स करून घेऊया। तर हे सिंपल कैरीचं पन्ह तयार आहे, ह्याला आपण तडका देऊया। इथे मी गॅसवरती एक छोटं पॅन ठेवलेलं आहे, ह्यामध्ये 1/2 टीस्पून तूप घालूया, अगदी थोडं तूप घ्यायचं आहे। ह्यामध्ये आपण जिरं घालणार आहे, जिरं लगेच जळेल, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। आणि ह्यामध्ये 1/2 टीस्पून जिरं घालूया। तर जिरं छान फुललेलं आहे, तर हे जिरं आपण ह्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता सर्वात शेवटी आपण ह्यामध्ये 1/4 टीस्पून मीठ घालूया। तर हे चवदार कैरीचं पन्ह तयार आहे। हे पन्ह थोडं घट्ट ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता 5 ते 6 दिवस, आणि जेव्हा हवं असेल तेव्हा ह्यामध्ये पाणी किंवा बर्फ घालून पातळ करून घेऊ शकता। तर हे कैरीचं पण तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। आजची ही सिंपल रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि मुकुंद स्फूर्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशा छानशा नवीन रेसिपीसोबत।